हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत खरबस कसं बनवायचा, त्याचबरोबर थोडे टिप्स ज्यामुळे तुमचं खरबस अगदी परफेक्ट होईल. याला जास्त वेळ लागत नाही, फक्त स्टीम करायला किंवा वाफ देण्यासाठीच वेळ लागतो. तर एक भांडं घ्यायचं आहे, कुठलंही भांडं पसरट तुम्ही घेऊ शकता, आणि त्यामध्ये आपल्याला गाईचा किंवा म्हशीचा चीक जो मिळतो खरबससाठी तो घ्यायचा आहे. इथे मी म्हशीचा चीक घेतलेला आहे, पण बघूया खरबस त्याच्यामुळे कसा होतो ते, कारण ह्या दुधावर किंवा चिकावर अवलंबून असतं की खरबस कसा होईल ते. त्यानंतर घालायचं आपल्याला वेलची पावडर किंवा तुम्ही जायफळाची पावडर घालू शकता, दोन्ही घालू शकता मिक्स करून, किंवा कुठचीही एक घातली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे गूळ. इकडे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे, पण मला माहिती आहे की एक वाटी ही कमी होणार आहे कारण दुधाची क्वांटिटी जास्त आहे. तर मी इथे काय करणार आहे, एक वाटी गूळ घालणार आहे आणि थोडी साखर. तुम्ही फक्त गूळ घालू शकता किंवा फक्त साखर घातली तरी चालेल, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे. कारण काय, गूळ हे पौष्टिक असतं, आयन त्याच्यामध्ये भरपूर असतं, त्यामुळे गूळ घातलेला ह्याला टेस्ट पण छान येतो. तर ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि गूळ पूर्णपणे वितळले पाहिजेत, थोडासा वेळ लागेल, 1 ते 2 मिनटं. तर गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे, अशा प्रकारचं भांडं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इडलीचा कुकर घेऊ शकता किंवा भाताचा कुकर वापरू शकता, ज्याच्यामध्ये वाफ येते असं कुठलंही भांडं. आता हे जे भांडं आहे ह्याचा तळ जो आहे जाड आहे आणि झाकण पण चांगलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये स्टीम करायला मला आवडेल म्हणून मी हे भांडं घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकली आहे, कारण कलर मग छान येतो खरबसला. तर थोडीशी हळद तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. भांडं स्टीम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि वाफ पण छान तयार झालेली आहे. असं व्हायला पाहिजे, अशी वाफ यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण लावून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला काय करायला पाहिजे, एक झाकण ठेवलं पाहिजे खरबस ज्याच्यामध्ये बनवायचं आहे, कारण जेव्हा वाफ वरती तयार होईल त्याचे थेंब त्याच्यामध्ये पडतील आणि तो खरबस ओलसर होईल. तर अशा प्रकारे वाफवून घ्यायचं आहे. मध्ये तुम्ही उघडून पाहू शकता, जर पाणी कमी झालेलं असेल तर थोडं पाणी घालू शकता. इथून एक होल आहे ज्याच्यापासून वाफ जाते, म्हणून मी इथे पीठ लावलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आतमध्ये वाफ राहील आणि झटकन तो झटपट आपला खरबस तयार होईल. तर इथे 20 ते 25 मिनटानंतर उघडून पाहिलं आहे तर खरबस झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, पण चिकटत नाही आहे बोटाला, तुम्ही पाहू शकता. तर आता गॅस बंद करून ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. रूम टेम्परेचरवर आल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यानंतर कापला तरी चालेल. तर इथे तुम्ही खरबस पाहू शकता, छानपैकी तयार झालेला आहे, घट्ट झालेला आहे. ह्याला आता कापून घेऊया आपण, आणि तुम्ही तुम्हाला आवडेल तसं त्याप्रमाणे कापू शकता. हा थोडा सॉफ्ट आहे, जसं की मिल्क पुडिंग किंवा कॅरेमल पुडिंग असतं त्याप्रमाणे सॉफ्ट आहे. तर खरबस बनवण्यासाठी चीक कोणता घेतला आहे, तुम्ही गाईचा चीक आहे किंवा म्हशीचा, ह्याच्यावर तो कसा होईल ते अवलंबून असतं. गाईचा जर चीक असेल तर थोडासा नरम होतो आणि म्हशीचा चीक असेल तर घट्ट होतो खरबस. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता, तुम्हाला नक्की आवडेल. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.